जय श्रीराम मैत्रिणीनो, मागील व्हिडिओमध्ये मी केस गळती कमी होण्यासाठी जे साहित्य लागतं त्या साहित्याचा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केला होता. तर आता मी हा तेल कसं करायचं हा व्हिडिओ मी करून ठेवला होता, पण काही घरातल्या कामानिमित्त मला हा अपलोड करणं झालं नाही, तर तो मी आज करत आहे. तर साहित्य तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं. तर आता मी ना गरम 1/4 किलो खोबरं सुट्टं तेल आणलं आहे आणि ते पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी ठेवलं. मग आता मी ओला नारळ जो आहे तो फोडून घेऊन त्याचे बारीक बारीक असे चाकूने तुकडे करत आहे, छोटे छोटे, एकदम असे लहान लहानसे करत आहे. कोरफड पण मी चाकूने बारीक बारीक व्यवस्थित छोटे छोटे असे तुकडे करत आहे. तर कोरफड मी 4 ते 5 कोरफड घेतले आहेत, 2 कढीपत्ताच्या काड्या घेतल्या आहेत, लिंबाच्या 2 काड्या घेतल्या आहे, मेथ्या 2 चमचा मेथ्या घेतल्या आहेत. तर आता मी हे सर्व साहित्य तेलामध्ये, मी तेल गरम झालं आहे, आता तेलामध्ये मी ना हे सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे. तेल उकळत आहे, गडबड करायची नाही, एकदम सावकाश करायचं. आता मी ओला नारळ जो आहे तो खोबरं तेलामध्ये छान असा कडकडून तेल, छान असं तेल कडकडून तापलं आहे, त्या तेलामध्ये मी मस्त असं खोबरं टाकून घेतलं. आता हे कोरफडचे बारीक पीसेस आहेत ना, मी त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. मी 4 ते 5 कोरफड घेतले आहेत, पातेलं लहान झालं आहे माझं, पण ते तेलाचंच आहे, दुसऱ्या भांड्यांना वास येतो. हे एकच पातेलं मी तेल करण्यासाठी कायम वापरते. असं आपण कोरफड मिक्सरमधून किंवा त्याचा आपण अर्ग जो केसांना लावतो त्यावेळेस केस खूप चिकट होतात, धुताना आपल्याला नको वाटतं, चिकट चिकट वाटतं, म्हणून आपण लावायचा कंटाळा करतो. म्हणून मी काय केलं की आपण हे जे तेल करू, आपण हे तेल केल्यानंतर आपण डेली यूज करू शकतोस. असं कोरफडचा अर्ग आपण आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा आता आपल्या सवडीनुसार लावतो, आणि त्यामध्ये ते चिकट असल्यामुळं तर आपल्याला लावू वाटतच नाही. मग आपण काय करायचं, हे सर्व साहित्य जे आहे ते तेलामध्ये छानसं असं मस्तपैकी असं हे करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं व्यवस्थित छान. ते कोरफडचा जो अर्ग आहे तो तेलामध्ये पूर्ण मिक्स होतो. कोरफड केसाला लावल्यानंतर आपल्याला कंडिशनर लावल्यासारखे केस असे एकदम सिल्की छान स्मूथ होतात. मग हे सर्व जर तेलामध्ये आपण मिक्स करून व्यवस्थितपणे छानसं असं त्याला एकदम त्यातला अर्ग पूर्ण उतरला पाहिजे त्यामध्ये, असं छान गॅस बारीक करून व्यवस्थित शिजवून घ्यायचं. हे पहा, तेलाला सुद्धा आता हिरवट असा कलर येत आहे. कोरफडचा जो आतला जो गार असतो तो ते पूर्ण तेलामध्ये मिक्स झाला आहे. मेथ्या पण छान व्यवस्थित कडकडून हे शिजले आहेत. खोबरंसुद्धा छानसं असं कडकडून शिजलं आहे. कढीपत्त्याने काळा काळा कलर येतो. तर ह्या सर्व साहित्याचा तेलामध्ये उतरून छान असा कलर आला आहे. सुगंध पण छान येत आहे. आयुर्वेदिक कसा सुगंध असतो झाडपालांचा, तसा आयुर्वेदिक सुगंध येत आहे. आपण दवाखान्यात जातो केस गळायल्यानंतर, दवाखान्यामध्ये डॉक्टरांची फी, पुन्हा आपल्याला वेगवेगळे औषधं तेल देतात, त्यापेक्षा हे आयुर्वेदिक जे असतं हे घरी केल्यानंतर पहा ना किती छान आपल्या केसांना, म्हणजे केसांची गळती पण कमी होते, वाढ पण होते. आयुर्वेदिक हे कायमस्वरूपी विलाज करतं. मेडिसिन आपण आणतो 3 महिने लावावं लागतं, मग त्यापेक्षा तुम्ही 3 महिने हे लावून पहा केस किती छान येतात. हे मी स्वतः यूज केलं आहे, म्हणून मी तेव्हापासून मी हेच तेल करते. तेल खूप छान झालं आहे. आता मी तेल एका बाटलीमध्ये भरून तुम्हाला दाखवते, त्याचा फोटो पण मी अपलोड करते.